आजच्या या बँक शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे माननीय सहकार आयुक्त गवडेसाहेब उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले आहेत, त्यांचं मी प्रथमतः स्वागत करू इच्छितो. त्याचबरोबर त्याच्यासोबत आपल्या राज्याचे पणन संचालक माननीय कुतनरे साहेब, आपल्या बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मोरे साहेब, त्याचबरोबर आपल्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील साहेब, संत सहकारी शिरोमणी कारखान्याचे चेअरमन माननीय काळे साहेब, त्याचबरोबर आपल्या मनोरमा परिवाराच्या शोभा मॅडम, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरवसी सर आणि आपले संज खडके साहेब, त्याचबरोबर माननीय जिल्हा उपनिबंधक माननीय गायकवाड साहेब आणि काळुंगे सर, रुंगे सर आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांच्याशिवाय उपस्थितीचा शोभा नाही असे आपले सर्व सभासद, संचालक, कर्मचारी वर्ग, भगिनी यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी घेतो. आजचा हा सातवी आपल्या बँकेची मनोरमा बँकेची सातवी शाखा या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. ही बँक 1997 साली स्थापन झाली आणि या बँकेनं जे रोपटं युलोसे रोपटं 1997 साली लावलं, आज या ठिकाणी गरुड झेप घेत आज या बँकेचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्याचा साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मनोरमाच्या या त्या निमित्तानं सहभागी असतो. त्यामुळं मला या बँकेचा साक्षीदार म्हणून या ठिकाणी अभिमान आहे की ही बँक मोठ्या अभिमानानं या ठिकाणी गरुड झेप घेत आहे. कायम सतत अ वर्गात राहणारी आणि थकबाकी कमी करून सतत झिरो नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे शून्य थकबाकी करणारी अशी ही बँक नावारूपाला आज आलेली आहे आणि आज खरं सहकाराला गरज आहे ते संस्कारक्षम सहकार असण्याची गरज आहे. सहकार आज आहे परंतु त्याला संस्काराची गरज आहे आणि ते खऱ्या अर्थानं कोणाकडून शिकावा तर मनोरमा परिवाराचे अध्यक्ष सन्माननीय मोरे साहेब यांच्याकडून तो शिकावा असं मी या ठिकाणी मला वाटतं. त्यामुळं आज हा काय त्यांनी आज सातवी शाखा स्थापन केली आहे. अजून मला वाटतं त्यांना सांगोलेची सुद्धा मंजुरी प्रत्यक्ष दिन आहे ते मिळणार आहे आणि अशी त्यांची वाटचाल ही पुढं अशीच राहणार आहे. तर मी आपला काय फारसा अधिक वेळ घेणार नाही, वक्ते भरपूर आहेत. तर मी आपल्या या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो, दोन शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.